दूध आपलं 650 ते 700 लिटर जातो रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही मिळून परवडल ना. आता मी स्वतः ग्रॅज्युएशन करतोय पुण्यात, पण ते ग्रॅज्युएशन मी आता त्याकडे जास्त लक्ष देत नाही, मी आपलं गोठ्यातच लक्ष देतोय, आपल्याला अजून वाढवायच्यात गाया बरोबर. म्हणून आपलं जेवढं दुधाचा धंदा जेवढा चांगला आहे त्यापेक्षा कुठलाच चांगला नाही धंदा. बरोबर. 10-10 दिवसाला पेमेंट होतंय, कोणाचं 10-10 दिवसाला पेमेंट होत आहे अजून? आणि तिकडे 10,000 पेक्षा इकडे आपलं वैयक्तिक आहे ना सगळं. बरोबर आहे. हा, पनीर आलं, हे दही आलं, आपलं चक्का आला, ते आम्ही सगळे 13 प्रोडक्ट चालू करणार आहे आम्ही. आता मुरगासाची मशीन आग्र्यावरून आणली आहे, ती विदाताची 6D ची, त्याच्यात आपल्या 60-70 किलोची बॅग एक भरते प्लास्टिकची आपली. साधारणतः किती किंमत आहे त्या मशीनची म्हणजे मोटर सोबत आम्हाला ती 6 लाखाला पडली ती. बरोबर. मित्रांनो, जिद्द, चिकाटी आणि मेहनत ही जर आपल्याकडे जर असेल तर निश्चितच आपण कोणत्याही व्यवसायात निश्चितच आपल्याला यश भेटणार. नमस्कार मित्रांनो, मी निलेश जाधव तुम्हा सर्वांचं आपल्या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आता सध्याला आपण बघतोय की गाय व्यवसाय हा खूप प्रचलित होत चाललेला आहे, आणि मग गाय व्यवसाय जर प्रचलित होत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला आता शेतीसोबत हा जोडधंदा म्हणून करणं हे खरंच आता एक काळाची गरज बनलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गायपालन व्यवसाय कसा केला पाहिजे, त्याचबरोबर गायपालन व्यवसाय करत असताना आपण ब्रीडवरती कशा पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजेत, किंवा व्यवसायामध्ये कोणकोणत्या अडचणी असतात त्याच्यावरती आपण कशा पद्धतीनं मात केली पाहिजेत, तर अशा आणि अशा वेगवेगळ्या गोष्टीचं सविस्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे पुणे जिल्हा येथील इंदापूर तालुक्यातील शेळगाव गावामधील शंतनू वाघ यांच्या आपण गाय फार्मवरती आलेलो आहे. तर वाघ साहेब, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल. धन्यवाद. तर पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना पडतो की मग आपला हा जो गोठा आहे हा साधारणतः आपल्या गोठ्याची स्थापना कशी केली, किंवा हा गोठा कशी आपण सुरुवात केली? आम्ही हा 2001 साली चालू केलता, तेव्हा मला वाटते 7-8 गाई होत्या तेव्हा चालू केले. मग आता साधारण लहान मोठं 100-100 आहे, लहान कालवड आणि गाई मिळून. तर याच्या पुढचा असा तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की मग सध्याला आता आपलं चारा नियोजन खूप महत्वाचा प्रश्न, मग आता चारा नियोजन कसं आहे, किंवा त्याचा दिनक्रम कसा आहे? आपली बघा, घरचे 10-11 एकर मका आहे, पण तेवढी पुरत नाही. आपली जशी येईल तशी आम्ही मुरगास करून ठेवतो, आणि काय विकत घ्यायला लागते काय विकून परत मुरगास करून रोज तेच असतं आपलं. कधी मुरगास नसेल तर आपलं मकवान कुठे करून टाकतो. बरोबर. आणि मग हे कसं आहे तुमचं नियोजन, म्हणजे दैनंदिन नित्यक्रम, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत? सकाळी 4:45 ते 5 पेन टाकतो आम्ही, तेवढं संध्याकाळी 5:00-5:00 पेन टाकतो. ते 15 मिनिट गॅप ठेवून मग सगळ्या गाया लॉकला बांधतो. मग 1-1.5 तास लागतोय ग, मला ते साठी खायत. म्हणजे दुधाच्या. मग आता एकूण आपल्याकडे गाय किती आहेत? आता गायी 60 असतील आणि कालवड सगळे मिळून 40-40 असतील, म्हणजे साधारणतः 100-100 जनावरे आहेत. तर वाघसाहेब, आणखीन याच्या पुढचा असा तुम्हाला मला प्रश्न विचारायचा की मग लसीकरण खूप महत्वाचा प्रश्न, मग लसीकरण आपलं केलंय का, किंवा कोणकोणत्या ह्याचं लसीकरण करतो ना आपण? लसीकरण कसं आहे, आपल्या गावात सरकारी दवाखाना आहे, जसं लसी येत जातं तसं आपण सगळ्यांना 6-6 महिन्याला 4-4 महिन्याला लसीकरण करत असतो. आपलं लाळीचं लसीकरण झालंय, जनताचं मध्ये आधी चालू असतं. बरोबर आहे. तर खूप छान पद्धतीची माहिती आपल्याला भेटते मित्रांनो. तर वाघसाहेब, आणखीन याच्या पुढचा असा प्रश्न आहे की आता बघा, कित्येक तरी शेतकरी, आपण महाराष्ट्रातले शेतकरी म्हटलं तरी काय उघड ठरणार नाही, तर ते शेतकरी काय करतात की प्रत्येक शेतकऱ्याला आता गायीपालन व्यवसाय करायचा आहे किंवा दुग्ध व्यवसाय करायचा आहे, मग अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल की गायीपालन परवडतंय का, किंवा ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? नाही नाही, गायीपालन परवडतं. जर कसं आहे, घरची जर मका असेल तर आपल्याला जेवढा नफा भेटतोय तेवढं कळत नाही, म्हणजे नफा जास्तच भेटतो. विकतची जरी असेल तरी पण नफा भेटतोच, असं नाही की तोट्यात चाललंय. जर गाई 20-22 लिटरच्या वर असेलच तर नफा भेटतोच आपल्याला. बरोबर आहे, म्हणजे फायदेशीर आहे. तर याच्या पुढचा असा प्रश्न आहे तुम्हाला की मग सध्याला आपण ब्रीडवरती खूप काम केलेले, किंवा ब्रीडवरतीच काम करताय आपण, मग ते कशा पद्धतीने तुम्ही काम करताय? आम्ही बघा, आता इन्सुमेशन जे आमच्याकडे डॉक्टर आहेत ना, त्यांना आम्ही सांगूनच ठेवलेलं आहे. एक तर आम्ही बाईपचं भरतो, नाहीतर डेनमार्क. बरोबर. जी आपली गॅरंटीज असेल ती सेक्शुअल भरतो आम्ही, नाहीतर रेग्युलर 200-300 रुपयाची स्ट्रॉ भेटते, आणि सेक्शुअल म्हणलं तर 2-3 हजार रुपयाची भेटते. बरोबर. गॅरंटी असेल तर सेक्शुअल भरतो आम्ही. आणि चांगला ब्रीड करण्यासाठी काय तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे?
चांगला ब्रीड आपलं मुक्त गोठा तर असलाच पाहिजे, त्याने तब्येत वाढते. अजून चांगलं ब्रीड इन्सुमेशन चांगलं भरलंच पाहिजे त्यासाठी. इन्सुमेशन जर असेल तर निश्चितच आपलं चांगलं ब्रीड होणारच. बरोबर आहे. तर वाघसाहेब, आणखीन असा याच्या पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला की आता सध्याला आपलं दूध किती लिटर जातं? दूध आपलं 650 ते 700 लिटर जातो रोजचं, सकाळ संध्याकाळ दोन्ही मिळून. हा हा. मग आता सध्याला आपलं फक्त दुधावरती जास्त टार्गेट आहे का कालवडींवरती? दुधावरती आपलं म्हणजे 700 लिटर आपल्या कूलरलाच जातं. आपले 5-6 कूलर आहेत आपले स्वतःचे वैयक्तिक, मग ते सगळं मिळून आपलं परागला जातं दूध. बरोबर. तर वाघसाहेब, याच्या पुढचा असा तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की मग सध्याला आपण बघतोय की शेतकऱ्यांना दुग्धपालन व्यवसाय सुरू करायचा आहे, मग त्यांच्याकडे जास्त भांडवल नाही किंवा त्यांच्याकडे जास्त पैसे वगैरे नसतात, मग अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तुमच्या मते? नाही, कसं आहे, एकदमच मोठा व्यवसाय करून चालत नाही, त्यातली आपल्याला माहिती पण असली पाहिजे. लहानापासून चालू केलं ना, 1-2 गायांपासून जरी चालू केलं तरी तो व्यवसाय मोठा होऊ शकतो गायांबाबतीत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की कोणताही जर व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचं जर असेल तर तो काय केला पाहिजे, छोट्यापासूनच केला पाहिजे. म्हणजे छोट्या तत्वावरूनच तो व्यवसाय काय होत असतो मोठ्या तत्वावरती जात असतो. तर याच्या पुढचा आणखीन असा तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की आता मग बघा कितीतरी तरुण जे असे आहेत आपल्याच वयाचे म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, की ते काय करतात की मग कुठे 10,000 वरती 15,000 वरती नोकरी करत असतात. मग अशा लोकांना किंवा अशा तरुणांना गाय पालन परवडेल का? काय वाटतं तुम्हाला? परवडेल ना. आता मी स्वतः ग्रॅज्युएशन करतोय पुण्यात, पण ते ग्रॅज्युएशन मी आता त्याकडे जास्त लक्ष देत नाही. मी आपलं गोठ्यातच लक्ष देतोय, आपल्याला अजून वाढवायच्यात गाया. बरोबर. म्हणून आपलं जेवढं दुधाचा धंदा जेवढा चांगला आहे त्यापेक्षा कुठलाच चांगला नाही धंदा. बरोबर. 10-10 दिवसाला पेमेंट होतंय, कोणाचं 10-10 दिवसाला पेमेंट होत आहे अजून? आणि तिकडे 10,000 पेक्षा इकडं आपलं वैयक्तिक आहे ना सगळं. बरोबर आहे. तर खूप छान पद्धतीची माहिती आपल्याला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून भेटते. तर मित्रांनो, खरंच जर आपली जर जिद्द आणि चिकाटी जर असेल तर निश्चितच आपण देखील अशा पद्धतीचा व्यवसाय निश्चितच करू शकतो. तर वाघसाहेब, याच्या पुढचा असा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मग गाई पालन जर म्हटलं तर रोग वगैरे असतातच, मग त्याचं आपण नियोजन कसं करताय? आपलं कसं आहे बघा, जास्त करून म्हणजे मोठे रोग म्हणजे मस्टायटिस वगैरे त्या प्रकाराचे आले. मस्टायटिस कशामुळे होतो? कोब्यावर जास्त वेळ बसली गाई तर तिच्या कासेतनं दूध निघतं, दोन्ही साईडनं दाब असल्यामुळे. मग ते दूध खाली पडल्यावर त्यात जंतू तयार होतात खराब. मग ते जंतू कासाला परत लागले, सडाला परत लागले तर मस्टायटिस होतं त्या गाईला. तर त्याऐवजी आपले जमिनीवर जरी गाया बसल्या, आपल्या शेणात जरी बसल्या तरी त्यांना कापसासारखं होतं तोडू तोडू शेण, म्हणून काय त्यांना शेणातच बसलेलं उत्तम आहे, कोबा करूच नाही जास्त करून. बरोबर. म्हणजे कोबापेक्षा अशी साधी जरी शेणावरती किंवा मातीवरती जरी बसली त्याच्यामुळे मुक्त गोठा आपला परवडतो. म्हणजे कसं आहे, गाई जास्त करून शेणावर बसते, आपलं कापसासारखे लागते त्याला खाली, म्हणून जास्त करून कोब्यावर कुठली गाई बसत नाही. बरोबर आहे. तर खूप छान पद्धतीची माहिती मित्रांनो या ठिकाणी मिळते आपल्याला. जर तुम्हाला जर गाई जर पालन जर व्यवसाय करायचा असेल तर निश्चितच तुम्ही मुक्त गोठा करा, आणि मुक्तच गोठा हा काय राहणार आहे, आपल्याला फायदेशीर राहणार आहे. बाघसाहेब, याच्या पुढचा असा प्रश्न आहे की मग आता पेंडेमध्ये आपण काय काय करताय? आपलं बघा, पशुखाद्य आपलं समृद्धीचं चालू आहे गोदरेजचं कंपनीचं, आणि वैरणीवर आपलं मिनरल मिक्सर चालू असते. बाकी त्याच्या ऐवजी बरडा नाही, तसलं भुसा नाही, बार्ली तर अजिबात नाही. बार्लीचं कसं आहे बघा, ते आपल्याला दिसायला चांगलं दिसतं, ती दूध देते जास्त थोडक्या वेळासाठी, पण ती 1-1.5 वर्षात तुमची गाय आतून म्हणजे खलास होऊन जाते, मरून जाते ती. बरोबर. त्याच्यानंतर काय उपयोग राहत नाही, म्हणजे आतलं स्ट्रक्चर पूर्ण डॅमेज, स्ट्रक्चर पूर्ण डॅमेज होतं. ती कसं परत गाबण राहणार नाही, माझ्यावर आली तरी तिला किती इन्सुमेशन भरलं तरी परत होणार नाही ती. बरोबर. थोडक्यासाठी दूध वाढतं बार्लीने, पण नंतर ते पुढे चांगलं नाही आपलं. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक चांगल्या पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर वाघसाहेब, याच्या पुढचा असा तुम्हाला मला प्रश्न विचारायचा की आता मी प्रत्येक गोठ्यावरती जातो किंवा बऱ्याचशा गोठ्यावरती गेलं की एक सारखा एक प्रश्न असा उद्भवतो मला की आमची गाई गाभण जास्त राहत नाही, आणि जर गाभण जर नाही राहिली तर आमचे गोठे बंद झालेत, मग याच्यावरती काय पर्याय आहे का आपल्याकडे, किंवा असं न होण्यासाठी काय केलं पाहिजे आपण? नाही, आता बघा कसं आहे, जी जास्त प्रमाणात गाय दूध देते तिच्यात मिनरल कमी होतात, म्हणजे असं सारखं दूध देऊन जास्त प्रमाणात दूध देऊन तिच्या शरीरातले मिनरल वगैरे असं कमी होतात, म्हणून जास्त प्रमाणात आपलं मिनरल मिक्सर द्या. अजून कधी अधून मधून जंताचं औषध वगैरे पाजलं तरी राहते गाय, असं काय औषध वगैरे गाय म्हणजे
कुठली नसलच होत. आता आमच्याकडे पण असं मला वाटतं एका दुसरी गाय आहेच, असं वर्ष वर्षापासून गाभण राहिलीच नाही ती. दरवेळेस माझ्यावर येते पण राहत नाही असं. एखादी केस अशी असते ते गोळ्या चालूच आहेत ना. बरोबर आहे. म्हणजे गोळ्याचं नियोजन करून किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने ते सुरू करू शकतात. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना भेटते. तर वाघसाहेब याच्या पुढचा असा तुम्हाला प्रश्न विचारायचा की मग दूध वाढीसाठी आपण काय पर्याय करताय का? नाही, पशुखाद्य चांगलं वापरलं पाहिजे. अजून जर आपलं मुरगास जर आपण असेल तर गायची तब्येत पण चांगली होती आणि दूध पण वाढतं त्याने. बरोबर. मुरगासाने दुधाची क्वालिटी पण वाढते मुरगासाने म्हणून. बरोबर. आम्ही पण आता मुरगासाची मशीन आग्र्यावरून आणली आहे. ती विदाताची 6D ची. त्याच्यात आपल्या 60-70 किलोची बॅग एक भरते प्लास्टिकची आपली. साधारणतः किती किंमत आहे त्या मशीनची? मशीनची मशीन म्हणजे मोटर सोबत आम्हाला ती 6 लाखाला पडली ती. बरोबर. हा, आणि त्यात एक पिशवीची मला वाटते कॉस्ट 40 रुपये. ती 60-70 किलो बसते त्यात मका. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही, जर आपल्याकडे जर मुरगास जर वगैरे अशी जर संकल्पना जर केली तर निश्चितच तुमचं दूध देखील त्या ठिकाणी वाढणार आहे. अजून कसं आहे, मुक्त जर राहिल्या गाया तर आपण बांधून जर असतील तर वैरण टाकल्यावर आपण एकदाच पाणी दाखवतो त्यांना, त्यानंतर दाखवत नाही. आता मुक्त राहिल्यावर कसं आहे, चारही बाजूनी 4 टाक्या आहेत, तर त्या गाया काय करतात जेव्हा त्यांना तहान लागली तेव्हा जाऊन पितात पाणी. कसं आहे, असं बांधून राहिल्यावर एकदाच पाणी पिल्यावर तसं चांगलं नाही. अजून आपण घरीच फर्स्ट एड करून ठेवलंय, म्हणजे कसं गाई कुठली असं डरंगली वगैरे पातळ हागली किंवा असं ताप आला तिला, तर असं डॉक्टरच्या सल्ल्यानेच आम्ही आपले फर्स्ट एड ठेवलेत. हा हा. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एक चांगलं पद्धतीचं सुसज्ज जे नियोजन ज्याला म्हणतात ते खरंच आपल्याला वाघसाहेबांच्या गोठ्यावरून आपल्याला आढळून येतं. तर वाघसाहेब याच्या पुढचा असा तुम्हाला प्रश्न विचारायचा की मग कोबा आपल्या गोठ्यामधला कसा असला पाहिजे? कोबा बघा, आपलं गायीची गव्हाणीपासून ते 7-8 फूट पर्यंत कोबा ती गायी बसेल तेवढा पाहिजे. कसं आहे, आपलं धार काढायला जर जागेच्या जागे आपण धार काढत असेल तर तिथले तो कोबा पाहिजे, जास्त चिखल होतो कारण की खाली आपलं धार काढताना वगैरे पाणी सगळं सांडत असतं आपण, मग ते पाणवतो आपण तेव्हा, म्हणून ते खाली आम्ही कोबा आता हे पण केलाय आम्ही. म्हणजे खरभरीतच खरभरीत कोबा पाहिजे, असं स्लिपी असेल तर मग ते गाय घसरून वगैरे पडणार, घसरून वगैरे पडू शकतात. बरोबर आहे. तर वाघसाहेब याच्या पुढचा असं तुम्हाला मला प्रश्न विचारायचा की मग गाई व्यवसायामध्ये किंवा गाई धंद्यामध्ये सर्वात जास्त अडचण तुमच्या मते काय असेल? असं बघा, रोगच असतं, म्हणजे कसं आहे आता बाहेरचे वगैरे लोक येतात असं विजिटला वगैरे. बरोबर. तर कसं आहे, त्यांना म्हणजे जास्त आम्ही गोठ्यात येऊनच देत नाही, आम्ही बाहेरच्या बाहेर आम्ही त्यांना दाखवतो गोठा. बरोबर. कसं आहे बघा, ते कुठून फिरून आलेले असते त्यांचा पण आता दोष नाहीये, कसं आहे ते बघून आले असते गोठे. बरोबर. चुकून बिकून आपलं त्यांच्या हे जर रोग आला कुठला तर त्यांना त्यांची बी चुकी नाही, मग आपण बी त्यांना दोष देऊन काय चालणार नाही. बरोबर. बरोबर. आता लंपी सारखं तसंच झालंय ना त्यांचं, म्हणून आमच्या एका पण गायला लंपी नाही झाली आमच्या. बरोबर. कारण का तुम्ही तशी काळजीच घेतली, आम्ही कोणाला येऊन दिलं नाही. बरोबर आहे. तर खूप छान पद्धतीची माहिती मित्रांनो आपण या ठिकाणी बघते. जर एखादा जर व्यक्ती जर बाहेरून जर आला तर त्याच्या अंगावरती किंवा त्याच्या हातावरती वगैरे असे म्हणजे एक जम्स येऊ शकतात किंवा कीटाणू येऊ शकतात आणि त्याने आपल्या गाया देखील आजारी पडू शकतात. प्रश्न आहे की तुमचं मग भविष्यामध्ये तुमचं काय टार्गेट असणार आहे किंवा काय गोल असणार आहे तुमचा? आमचं बघा, आता नवीनच गोठा करायचं चाललंय आम्ही, असं आपल्या जो लोकल ब्रीड आहे त्यापासून आम्ही जरा पुढे जाणार आहे. जरा पंजाब वगैरे आम्ही आणलेले आहेत, पहिले 20 गाया आणलेले आहेत पंजाबच्या. तर आम्ही आता पहिल्या लॉटमध्ये 70 गाया आणणार आहे. तर मग आम्ही असं मुक्तच गोठा करणार आहे, पार्लर वगैरे प्रोडक्शन आम्ही घरचंच करणार आहे. आता दुधाचं पॅकिंग वगैरे रॉ मिल्क. बरोबर. आपलं घरीच नो हँड टच वाला डायरेक्ट कस्टमरला पुणे मुंबईमध्ये आम्ही बघितलेले आहेत, ती तसं आम्ही सप्लाय करणार आहे. बरोबर. म्हणजे स्वतःच तुम्ही पाऊच? हो, स्वतःच पाऊच नाही म्हणायचं, बॉटल पॅकिंग करणार. बॉटल पॅकिंग करणार. बघू शकतो या ठिकाणी मित्रांनो, खरंच जर एखादा असा पद्धतीने देखील तुम्ही देखील असा व्यवसाय करू शकता जेणेकरून आपला जो प्रपंच आहे हा प्रपंच 100% आपला प्रपंच पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. अजून आपलं
पनीर आलं, हे दही आलं, आपलं चक्का आला, ते आम्ही सगळे ते एकूण 13 प्रोडक्ट चालू करणार आहे आम्ही. बरोबर, म्हणजे हे अशा पद्धतीचं प्रोडक्ट देखील मित्रांनो चालू या ठिकाणी तुम्ही करू शकता. आपण कसं आहे, सकाळी 10 झाल्यावर 6:30-7 वाजता वैरण टाकतो, संध्याकाळी पण तेवढेच 12 तासानंतर तेवढ्याच वेळेत वैरण टाकतो. कसं आहे, जेवढं जास्त वेळ आपण गायांना असं बसतील वगैरे रवत जास्त वेळ करतील तेवढं जास्त दूध देणार, तेवढं चांगली क्वालिटी भेटणार आपल्याला दुधाची. आपण काय 3 खाऊ घालणार तर 2 खाऊ घालो, तेवढं आपल्याला लागलं का नाही. गायच्या वजनाचे 3.5% जरी भेटलं तिला, म्हणजे 600 किलोची असेल गाय, 20-1 किलो जरी भेटलं तरी चिकार होते आपल्या दिवसभरात त्यांचं. असं कसं आहे, आपण 3 आपण पण दहा चालू केलं बरोबर, पण त्यांनी काय होतं, गायची तब्येत कमी होती 3 दूध काढल्याने, म्हणून आम्ही परत 2 वर शिफ्ट झालो. 2 दूध काढतो आणि 2 वैरण. आता सध्याला 2 सेट आहे. तर याच्या पुढचा असा एक प्रश्न आहे की मग एका गायला साधारणतः तुम्ही किती किलो पर्यंत चारा टाकताय? आपली एका गायला 20-22 किलो पडतं चारा. 20-22 आपण एकदम गव्हाने भरून टाकतो फुल, ते 20-22 किलो एका गायला होतो. आणि मग हायएस्ट दूध देणारी आपली किती लिटरची गाय? आपल्याकडं 35-40 लिटर देणारे पण गाय आहेत, काय 42-43 वर पण गेलेले आहेत, पण आपल्याकडच्या नाहीयेत, त्या पंजाबची ब्रीड आहे. कसं आहे, आपल्याकडच्या गायांना तेवढी क्षमताच नाही आपल्याकडे दूध द्यायची, आपली ब्रीड चांगलं नाहीये. आपल्या इन्सुमेशन कुठला पण वापरतात, कुठला डॉक्टर आलं 5-7 रुपयाची स्ट्रॉ वापरतात. बरोबर, म्हणून ती गायची कसं आहे, कासा असं गुडघ्याच्या खाली कास आले ना, ती लोंग कळली की तिचा विषय संपला, म्हणजे दूध जास्त दिलं तर दिलं पण जास्त वेळ नाही देणार जास्त. आपलं पंजाबचं ब्रीड कसं आहे, सगळ्यांच्या कासा गुडघ्याच्या वर आहेत, शिरा मोठ्या आहेत दुधाच्या. बरोबर, ती दूध पण जास्त देणार आणि जास्त वेळेसाठी, म्हणजे 7 महिन्यापर्यंत दूध देणार ती. बरोबर, त्यानंतर आम्हाला आटवाय लागते स्वतःहून, ते आटत नाही असं. म्हणून ते आपलं कसं आहे, ब्रीड चांगलं वापरलं पाहिजे आपलं लोकलचं. लोकलचं कसं आहे, 20-22 लिटरच्या वर गाय जात नाही आपली, म्हणजे क्वचित एखाद दुसरी असेल त्याशिवाय जातच नाही कुठली. बरोबर, ते ब्रीड चांगलं वापरलं तरच आपली गाय चांगली जाते, चांगले दूध जाते. खरंच मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की ब्रीड किंवा जर सिमेंट जर आपलं चांगलं पद्धतीचं जर वापरलं असेल तर 100% जे आपलं दूध आहे हे 100% वाढणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं की एक छान पद्धतीची माहिती, त्याचबरोबर एक सुसज्ज जर नियोजन असेल तर ते खरंच वाघसाहेबांचा या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर मित्रांनो हा जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर निश्चित आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती जर नवीन असाल तर निश्चित आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय जवान जय किसान, धन्यवाद.